लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना नाशिक जिल्ह्यात विधानसभेत छगन भुजबळांना हरवण्याची तयारी सुरू झाली आहे. येवला विधानसभा मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना यावेळी कुणाल दराडे यांच्याकडून तगडं आव्हान उभं केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच दराडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केलाय. दराडेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतून थेट येवला गाठल्यानंतर छगन भुजबळांनी मागे वळून पाहिलं नाही. न्यायालयीन कोठडीत असतानाही येवलेकरांनी भुजबळांना निवडून दिलं होतं. विकास कामांबाबत आपण आग्रही असल्यानं येवलेकर आपल्यावर प्रेम व्यक्त करतात असा दावा भुजबळ सातत्यानं करत असतात. यापूर्वी भुजबळांना फारसा विरोध होत नव्हता. मराठा विरुद्ध माळी असं चित्र निवडणुकी काळापुरता मर्यादित असायचं. तसंच याचा परिणाम मतदारांवर होत नव्हता. पण यंदा परिस्थिती बदलली असून भुजबळांसमोर दराडे कुटुंबियांचे मोठे आव्हान असणार आहे. कुणाल दराडे हे आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र आहेत. नरेंद्र दराडे हे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आहेत. कुणाल दराडे यांचे काका किशोर दराडे हे देखील विधान परिषदेवर शिक्षक मतदारसंघाचं नेतृत्व करतात. राजकीय पार्श्वभूमी भक्कम असलेल्या कुणाल यांना महाविकास आघाडीचेही समर्थन मिळण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.